फटाके फोडण्यावरून कल्याण पूर्वेत जोरदार राडा. 20 ते 25 जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीत अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या परीने जल्लोष साजरा करीत होते. ठिकठिकाणी आतिषबाजी केली जात होती. कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लोबल रुग्णालयासमोर काही तरुण फटाके फोडत असताना वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या गटांमध्ये वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी तिसरा गटही आला. या तिन्ही गटात नंतर जोरदार राडा सुरू झाला. जवळपास अर्धा पाऊण तास हा राडा सुरूच होता. या राड्या दरम्यान काही तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी तीनही गटांच्या विरोधात 22 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 20 ते 25 जणांना आरोपी केले आहे. पुढील तपास सुरू आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.